ಬಸ್ ಕೈದಲ್ಲಿ ಹೇಳಿ तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली काय तुम्हाला? हे एकनाथराव शिंदेंना पटतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना पटतं, भाजपला पटतं, नुसतं त्याच्यावर नाही पत्रकार मित्रांनो, एका तर बहादर विधायकांनी शिंदे गटाच्या आमदारांनी एका आमच्या म्हणजे सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं, म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे. तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली काय तुम्हाला? शेवटी कुणी व्यक्ती असली तर सगळ्यांना संविधान कायदा नियम सारखे, कायद्यापेक्षा संविधानापेक्षा नियमापेक्षा कुणी मोठा नाही, तो सरकारमध्ये असू द्यात नाहीतर शेवटचा माणूस महाराष्ट्रातला कुणी असू द्यात. ह्या पद्धतीची भाषा अजून तर कुठं सुरुवात झालेली नाही आहे आणि एवढी मस्ती त्यांना आलेली आहे. यांना थांबवलं कसं जात नाही? यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का? महाराष्ट्र हे बघतोय उघड्या डोळ्यांनी आणि आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना ज्या दिवशी 15 ऑगस्ट आपण आनंदाने साजरा करतो त्यावेळेस एक विधायक अशा प्रकारची भाषा वापरतो आणि मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी अशा ठिकाणी जर इथंच तुम्ही ही भाषा वापरत असाल तर त्या चांद्यापासून बांद्यापर्यंत शेवटच्या माणसाची काय अवस्था होणार आहे? बरं, हे सगळीकडं पसरतं, हे काही ठराविक ठिकाणीच राहत नाही. ह्याही गोष्टी आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतल्या पाहिजे, लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.